नमस्कार, मी अभिषेक नेमाणे। आज कार्तिक कृष्ण द्वादशी शके 1944 सादर करत आहे ठाणे वार्ता। पाहूया ठळक घडामोडी। पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रोलाईट एअरक्राफ्ट यांच्या उड्डाणास 20 नोव्हेंबर ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत बंदी। मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार, दीपक केसरकर। आणि ठाण्यात थंडीचा कडाका वाढला। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडतं, शिकायला आवडतं, त्यामुळे ह्यापुढे सर्व शिक्षण हे मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे। मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करा असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले। भिवंडी तालुक्यातील काल्हेर जिल्हा परिषद शाळा येथे प्रथम इन्फोटेक फाउंडेशन, ठाणे जिल्हा परिषद आणि समग्र शिक्षण माझी ई शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी केसरकर बोलत होते। मातृभाषेचा अभिमान बाळगायला पाहिजे। सर्व पुस्तके ही मातृभाषेत भाषांतरित करण्यात येणार आहेत। जिथे इंटरनेट सेवा नाही तिथे आम्ही सॅटेलाइट वरून सेवा देणार आहोत। प्रत्येक गोष्टीमध्ये जे आधुनिक आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचवले जाईल। शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न देखील सोडवले जातील। शिक्षकांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही सुरू आहे। शिक्षकांचे काम पुढची पिढी घडवणे आहे, तर शिक्षकांनी त्यांची समस्या आमच्याकडे मांडा, त्या सोडवण्याचे प्रयत्न केले जातील। चांगले शिक्षण मुलांना देणे ही आमची जबाबदारी आहे असं केसरकर यांनी यावेळी सांगितलं। माझी ई शाळा या कार्यक्रमाच्या सहाय्याने शाळांमध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे, डिजिटल साधने आणि त्यांचा वापर यामधील दरी कमी करणे, शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे या उद्दिष्टाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। समग्र शिक्षण महाराष्ट्र शासन आणि प्रथम इन्फोटेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या टप्प्यात 4 जिल्ह्यांमध्ये शासनाच्या 500 शाळांमध्ये माझी ई शाळा कार्यक्रम सुरू होत आहे। शालेय शिक्षकांच्या शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांच्या शिक्षणाला वाव देण्यासाठी हा कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे। 5,000 ई शाळा, 10,000 डिजिटल क्लासरूम, 25,000 शिक्षकांना प्रशिक्षण आणि 5,00,000 विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याचे मिशन आहे अशी माहिती जिंदल यांनी यावेळी दिली। माझा कळवा गाव ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्य विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र शिसवे यांच्या हस्ते झाला। या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या अर्थार्जनाचा विनियोग भविष्यातील तरुणांना IPS IAS संधी अधिकारी निर्माण करण्यासाठी करण्यात येणार आहे। या पुस्तकाचे लेखक निशांत म्हात्रे यांनी सलग 4.5 वर्ष मेहनतीने कळव्याच्या इतिहासात 8व्या शतकापासून ते शिव छत्रपती संभाजी महाराज ते स्वातंत्र्य लढ्यासहित कळव्यातील मातब्बर धुरिणीची संघर्षगाथा, कळव्यातील संस्कृती, ग्रामदैवत, कुलदैवत यांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं आहे। या पुस्तकाची पालखीतून गावदेवी मंदिर ते गावदेवी मैदान येथे वाजत गाजत अशी पुस्तक यात्रा काढण्यात आली। एक कळवेकर म्हणून कळव्यातील आणि समाजातील लोकांना उच्च शिक्षण घेऊन प्रगती करीत असताना आपल्या जन्मभूमीसाठी विधायक कार्य करण्याची प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे विचार शिसवे यांनी यावेळी व्यक्त केले। कळव्याच्या ऐतिहासिक नोंदी पुस्तकाच्या माध्यमातून वर्तमानातील तसेच भविष्यातील भावी पिढीस पुस्तक रूपाने अर्पण करण्यात आल्या।
कारण आपण आपल्या गावात शहरात वास्तव्य करीत असतो, पण आपल्याला आपले पूर्वार्जाची ख्याती, भूतकाळ आणि आपल्या गावाची मातृभूमीची कर्मभूमीची ऐतिहासिक माहिती असावी, त्यासाठी हा छोटा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक फक्त कळव्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण ठाणे, मुंबई आणि राज्यातील प्रत्येक गावाने सदर पुस्तक कामाची प्रेरणा घेत आपापल्या गावाचा प्राचीन इतिहास शोधून संशोधन करून आपल्या गावाची ऐतिहासिक अस्तित्वाची नोंद करावी, जेणेकरून आपली संस्कृती, परंपरा, एकोपा हे अजरामर होईल, असं मत लेखक मात्रे यांनी यावेळी व्यक्त केलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे ग्रंथोत्सवास आज ग्रंथदिंडीने मोठ्या उत्साहास आरंभ झाला. कल्याणमधील अभिनव विद्या मंदिर शाळेच्या आनंदी गोपाळ सभागृहात आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अरुण म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाले. ग्रंथोत्सव निमित्त आयोजित ग्रंथ विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी म्हणाले की ग्रंथालयाच्या संख्येबरोबरच त्यांची गुणवत्ता वाढायला हवी. मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होताना ते वाचण्यासाठी वाचक देखील वाढायला हवेत. ग्रंथालयामार्फत विविध उपक्रम हे राबवले जात आहेत, तरीही वाचन संस्कृती कमी का होत आहे याची कारण मीमांसा करण्याची गरज आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ स्थापन झाले पाहिजे. तिथे दरवर्षी वाचन स्पर्धा झाली पाहिजे. यासाठी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, तरच येणाऱ्या पिढीला वाचनाची आवड निर्माण होईल. साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष कवी अरुण म्हात्रे म्हणाले की कोरोनानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथोत्सव होत असल्याचा आनंद आहे. राज्याचा सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा, ग्रंथांचा प्रचार प्रसार व्हायला हवा. सर्वांना पुस्तकाचा लाभ मिळायला हवा यासाठी ग्रंथालय काम करत आहेत. आजची पिढी पुस्तक कमी वाचते. पुस्तकांचा प्रभाव वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. तर ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चांगदेव काळे म्हणाले की साहित्य समृद्ध करण्यासाठी देशात सर्वात जास्त महामंडळे महाराष्ट्र राज्यात आहेत. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून राज्य शासन लोकांपर्यंत साहित्य पोहोचवत आहे. वाचन संस्कृती वाढवण्याचा हा एक उपक्रम आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअरक्राफ्ट यांच्या उड्डाणास 20 नोव्हेंबर ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअरक्राफ्ट यांच्या उड्डाणास 60 दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्वारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंडविधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे. ठाण्यात सध्या तापमानाचा पारा घसरला असून गेले 2 दिवस थंडीचा कडाका ठाणेकरांना जाणवत आहे. गेल्या 2 दिवसापासून ठाण्यात तापमान 16 अंशापर्यंत खाली येत असल्याचं अनुभवायला मिळतंय.
हवेतील गारठ्यात वाढ झाल्यानं ठाणेकर चांगलेच गारठून गेले आहेत. थंडीत वाढ झाल्यामुळे सर्दी खोकल्याच्या विकारांमध्येही वाढ झाल्याचं दिसून येतंय. सकाळी बाहेर पडणाऱ्यांच्या अंगावर स्वेटर, मफलर, शाल असे गरम कपडे आता दिसू लागले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे 13 नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात 124 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 11,967 जणांचा मृत्यू झालाय. ठाणे महापालिका क्षेत्रात एक नवीन रुग्ण आढळलाय. सध्या 47 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 2,164 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. कल्याण डोंबिवलीमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. सध्या 11 रुग्ण हे उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 2,962 रुग्ण दगावलेत. आणि ठाणे ग्रामीणमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. सध्या 4 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1,257 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. पाहूया ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रोलाईट एअरक्राफ्ट यांच्या उड्डाणास 20 नोव्हेंबर ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत बंदी. मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार, दीपक केसरकर. आणि ठाण्यात थंडीचा कडाका वाढला. ह्या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसेच युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद. ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ.